नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण आजच्या व्हिडिओमधील प्रश्न हे चालू घडामोडी या विषयावरील आहेत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक। भारतात 2020-21 सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात। गुजरात या राज्यामध्ये भारतात 2020-21 सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे। प्रश्न क्रमांक दोन। 2020-21 देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या देशाने केली? उत्तर आहे सिंगापूर। सिंगापूर या देशाने 2020-21 सर्वाधिक विदेशी गुंतवणूक केली आहे। प्रश्न क्रमांक तीन। जगात सर्वाधिक धूम्रपान करणाऱ्यांच्या यादीत भारत सध्या कोणत्या स्थानी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या स्थानी भारत हा जगात सर्वाधिक धूम्रपान करणाऱ्यांच्या यादीत आहे। प्रश्न क्रमांक चार। जगात धूम्रपान करणाऱ्यांच्या यादीत प्रथम स्थानी कोणता देश आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे चीन। चीन हा जगात धूम्रपान करणाऱ्यांच्या यादीत प्रथम स्थानी असणारा देश आहे। प्रश्न क्रमांक पाच। सर्वात कमी वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर कोणी गाठले? प्रश्नाचे उत्तर आहे सँग इंग हँग यांनी सर्वात कमी वेळा माउंट एव्हरेस्ट हे शिखर गाठले आहे। सँग इन हँग यांनी। प्रश्न क्रमांक सहा। सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर कोणी सर केले? या प्रश्नाचे उत्तर आहे कामी रीता यांनी सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे। ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की यांनी किती वेळा माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले आहे। प्रश्न क्रमांक सात। IPL 14 उर्वरित किती सामने UAE करण्याबाबत CBI घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 31। IPL 31 उर्वरित सामने हे UAE करण्याबाबत CBI घोषणा केली आहे। IPL हे कोरोनामुळे थांबवले गेले होते आणि याचे उर्वरित 31 सामने हे UAE मध्ये होणार आहेत अशी घोषणा केली आहे। प्रश्न क्रमांक आठ। राष्ट्रीय तपास संस्था NIA महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार कोणाला सोपवण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कुलदीप सिंग यांना राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA महासंचालक पदाचा अतिरिक्त कार। तर कुलदीप सिंग या प्रश्नाचे हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक नऊ। फिनिक्स आश्रम कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या देशात फिनिक्स हा आश्रम आहे। प्रश्न क्रमांक दहा। या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न। नाबार्ड संस्थेच्या मुख्य महाव्यवस्थापकपदी कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोवर्धन सिंह रावत यांची नाबार्ड संस्थेच्या मुख्य महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे। या व्हिडिओमध्ये इतकेच। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा। चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। धन्यवाद।